ही गोष्ट उमा आणि किसनची आहे, जे खूप कंजूस होते. रेशन आणण्यामध्ये 2 नाणी खर्च होतील. आज जेवण बनवणं गरजेचं आहे का? हातच सोडून. अरे उमा काकी, छोट्याचा वाढदिवस होता ना, म्हणून लाडू बनवले होते, हे घ्या. अरे वा विमलावती, आमच्या दोघांकडून आशीर्वाद दे हो त्याला. नक्की काकी, देईन देईन. हे घ्या, बघा झाली आपल्या दोघांच्या जेवणाची सोय. वा 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 वा, काय चव आहे. अरे हे मी काय केलं? मी तर या चविष्ट लाडूंना खाऊन टाकलं. याने तर माझी भूक संपवायची सोडून अजूनच वाढवली ढवळून. तुमची भूक मिटवण्याच्या नादात पिशवीत ठेवलेल्या मुद्रांचं नामोनिशाण सुद्धा राहणार नाही. थोडं स्वतःवर नियंत्रण ठेवा. ठीक आहे, तोंडावर तर नियंत्रण ठेवेन, मात्र जिभेवरून लाडूची चव आणि नाकातून त्याचा सुगंध जाता जात नाही. चला मनातून विचार जावा म्हणून झोपूया. लाडू आता तर राहावतच नाहीये. हो मला पण ग नाही राहत. ही घ्या नाणी आणि या कागदावर लाडू बनवण्याच्या सामानाची यादी आहे बरं का, थोडं थोडं घेऊन या हो. वा तू तर माझ्या पोटातली गोष्ट ओळखलीस, मी आत्ता आलो ढवळून. अरे वा हा सुगंध. वा काय सुगंध आहे, काकूंनी लाडू बनवलेत का? काय बोलतोयस तू, हे कदाचित शेजारी कोणीतरी काहीतरी बनवत असेल. जा. माणसं 2 आणि लाडू 3. आधी एक एक खाऊन घेऊया आपण. असं कस, एवढी मेहनत करून बनवलं आहे मी आणि खाणार तुम्ही? पण लाडू बनवण्याची कल्पना कोणी दिली होती? पण नाणी कोणी काढली? पैसे कोणी काढले असतील तरी खाणार तर मीच. नाही मीच. नाही मी. नाही मी. मी मी. अच्छा ठीक आहे, याला अर्धा अर्धा करूया. मग ठीक आहे. नाही नाही, थोडे इथे. तुझा वाटा तर मोठा झाला मग. अरे नाही नाही, छोटा तर आहे. बरोबर. नाही आता तुम्ही जास्त घेत आहात, थोडे इथे. नाही, त्यांची अर्धा लाडू खाण्याची युक्ती सुद्धा चालली नाही. शेवटी त्यांनी एक अट घातली की दोघही एकमेकांशी अजिबात बोलणार नाही. ज्याच्या तोंडून पहिला शब्द निघेल तो अट आणि लाडू दोन्ही हरेल. ही तर गप्प नाही बसू शकत, मी अट तर आरामात जिंकेन. किती वेळ गप्प बसतील, यांच्या तोंडून मी काही ना काही वदवून घेईनच. कोणी काहीच बोललं नाही आणि दोघेही एकमेकांची वाट पाहता पाहता झोपी गेले. उठलो तर तोंडून काही निघायला नको, गुपचूप झोपून जातो. अच्छा मी सुद्धा झोपूनच राहीन, नाही उठणार नाही काही बोलणार. Thank you.
दरवाजा बंद आहे? काकी काकी उमा काकी दरवाजा उघडा। काय दरवाजा वाजवताय? कुठेतरी बाहेर गेले असतील ते। हाय, कुठे गेले असते तर दरवाजाची कडी बाहेरून बंद असती ना, आतून नाही। आतमधून बंद आहेत, काही गडबड तर नाही ना? आपल्यापैकी कोणीही त्यांना 2 दिवसापासून पाहिलं नाही। पायी पायी जोडून दरवाजा तोडावा लागेल। अरे, आपले किसन काका आणि उमा काकू कंजूशीमुळे पोळीचा एक घास देखील खात नाहीत। दरवाजा तुटला तर काय करतील? नाही, आपल्याकडे दरवाजा तोडावा लागेल पायी पायी जोडून। एकच उपाय, तुम्ही लोक इथे आहात काका? ओ काका, काकी, अरे एवढा सगळं झालं पण ह्यांची झोप कशी उडत नाही पायी पायी जोडून? माझी शंका खरी तर नाहीये ना? अरे, ज्याची भीती होती तेच झालं रे पायी पायी जोडून। काका काकी आपल्याला सोडून गेले रे। असं कसं झालं रे? आता काय करायचं? अरे, पण आधी स्वतःला तर वाचवा। आग तर खाटेपर्यंत पोहोचली। अखेर मी जिंकले। अरे, इथे कोणी भूत भीत नाहीये, आम्ही जिवंत आहोत। ढवळून अरे हो, हे तर खरोखरच जिवंत आहे। अरे बघत काय बसलाय, आग विझवा। आमचा लाडू। अरे हात जळाला। उडंका हा विजयनगर मधला सगळ्यात मोठा व्यापारी होता आणि सगळ्यात मोठा कंजूस सुद्धा। मात्र त्याने स्वतःच्या मुलाला वाढवण्यात अजिबात कंजूशी केली नव्हती। अगदी लाडा कौतुकात एखाद्या राजकुमाराप्रमाणे वाढवलं होत। अरे माझ्या लाडक्या मुला, मी पडताना बघून तुला हसू येत आहे का? तर मी पुन्हा पडतो मग। बाबा, तुम्ही पडताना किती छान दिसता। अगदी बरोबर बोललात मालक, म्हणूनच तर हे इतके धडपडत असतात। आणि मंगल, तू आता तू मोठा झालायस बाळा, लहान मुलासारखं वागणं बंद कर। स्वतःच्या लग्नाचा विचार कर। मला तुझ्या लग्नाची खूप काळजी वाटते रे पायी पायी जोडून। बाबा, लग्नाबद्दल घाई करणं अजिबात बरोबर नाहीये। कन्या देखील चांगली मिळायला हवी ना? अरे कन्या तर एकापेक्षा एक आहेत बाळा, तू फक्त हो म्हण पायी पायी जोडून। तुला कशी मुलगी हवी सांग बघू मला जरा।
अशी कन्या बाबाजी खूप बुद्धिमान असेल, जेणेकरून ती आपल्या पैशांचा हिशोब अगदी चोख ठेवू शकेल. जर कन्या खर्चिक निघाली तर आपले सगळे पैसे खर्च होतील. अरे हा विचार तर मी केलाच नव्हता. अरे माझ्या मुलात तू तर समजूतदार निघालास. पण बाळा, अशी मुलगी तुला मिळणार तरी कुठे? पायी पायी जोडून? पायी पायी जोडून नाही बाबा, प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन शोधावं लागेल. प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन शोधेन. मला खात्री आहे की मला कुठली ना कुठली बुद्धिमान कन्या नक्कीच मिळेल. ठीक आहे, मग सोबत रमणला देखील घेऊन जा. अगदी छान नीट पारखून बुद्धिमान कन्या शोधून आण बरं का. मंगल रमणला सोबत घेऊन स्वतःसाठी बुद्धिमान आणि योग्य अशी मुलगी शोधायला निघाला. अरे अरे, हे काय केलंस? दिसत नाही का? घोडा सांभाळता येत नाही तर बसला कायस? त्या मुलीला पाहताच मंगलने ठरवून टाकलं की तो तिच्याशीच लग्न करेल. मात्र त्यापूर्वी त्याला हे जाणून घ्यायचं होतं की ती मुलगी बुद्धिमान आहे की नाही. हे कन्या, तुझं सौंदर्य अद्भुत आहे. मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. दिसायला तर तू सुद्धा खूप चांगला आहेस, मात्र विवाहासाठी तुला माझ्या वडिलांशी बोलावं लागेल. ते सुद्धा करेन, मात्र त्यापूर्वी माझी एक अट आहे. जर तुला माझी ही अट मान्य असेल तर बोल. अट? कसली अट? या धान्याच्या मदतीने तू डाळ भात भाजी आणि दही बनवू शकतेस. जर तू असं करू शकलीस तरच मी तुझ्याशी लग्न करेन. ही कसली अट झाली? याने भाजी आणि दही कसं बनणार? मला नाही करायचंय लग्न. मंगलच्या लक्षात आलं की मुलीला त्याची अट कळलीच नाही आणि तो तिथून मुलीच्या शोधात पुढे निघाला. अशा प्रकारे मंगल अनेक मुलींना भेटला, मात्र त्याच्या अटीचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. सरकार, थोडा वेळ विश्राम करूया म्हणतो. चालून चालून पाय दुखू लागलेत माझे. नाही नाही, अजिबात नाही, गपचूप चालत राहा. ही विश्राम करायची वेळ नाही, बघावं तेव्हा आरामच करायचा असतो ह्यांना. हो हो, आलं लक्षात, तू देखील दमलायस. चल ठीक आहे, आज इथेच विश्राम करू आपण. बाबा, आम्ही यात्रा करून खूप थकलो आहोत. आज रात्री आम्ही इथे आराम करू शकतो? थांबू तर शकतोस मुला, मात्र आमच्या घरात खायला काहीच नाही. आज तर चूल देखील नाही पेटली. का नाही? तुम्ही दोघे इथे थांबू शकता. अतिथीची सेवा करणं हा तर धर्म आहे. तुम्ही विश्राम करा, तोपर्यंत मी भोजनाचा प्रबंध करते. मंगलला मोहिनी खूप जास्त आवडली. सरकार, ही मुलगी तर खूपच चांगली आहे. चांगली तर आहे, पण मला हे देखील बघायचंय की ही बुद्धिमान आहे की नाही. हे कन्या, मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. मला तू खूप आवडली आहेस. मात्र त्यासाठी माझी एक छोटीशी अट आहे. विवाहासाठी अट? तू ह्या पोत्यातील धान्याच्या मदतीने डाळ भात भाजी आणि दही बनवू शकतेस. जर तू असं करू शकलीस तर मी तुझ्याशी लग्न करेन. हो हो, का नाही? हे तर खूपच सोपं आहे. तुम्ही विश्राम करा, तोपर्यंत मी सगळं बनवून ठेवते. मोहिनीचं हे बोलणं ऐकून मंगल हैराण तर झाला, मात्र यात्रा करून तो इतका थकला होता की बघता बघता त्याचा डोळा लागला. आणि काही तासांनंतर मोहिनीने त्याला उठवलं.
चला भोजन तयार आहे. मंगल बघून थक्क झाला, कारण त्याने जे जे सांगितलं होत ते सगळं मोहिनीने बनवलं होत. हे तू कसं केलंस? हे तर खूप सोपं होत. सगळ्यात आधी मी धान्य कुटून त्यातून तांदूळ काढले, थोडे तांदूळ बाजूला काढून उरलेले तांदूळ बाजारात जाऊन विकले. त्यातून जे पैसे मिळाले त्यातून मी भाजी, डाळ, तेल आणि दही विकत घेतलं. मोहिनीची बुद्धी पाहून मंगल खुश झाला. वा, तू तर खरच खूप बुद्धिमान आहेस. मी तुझ्याशीच विवाह करणार. ते तर ठीक आहे, पण त्यापूर्वी माझी इच्छा तरी जाणून घ्या. मी तुमच्याशी विवाह नाही करू शकत. का? कारण तू खूपच मतलबी माणूस आहेस. बघ तुझ्या घोड्याची अवस्था आणि रमण त्यांना बघ, ते केवढे थकलेले आहेत आणि तुला यांची काहीच चिंता नाही. पण मग तू हे सगळं आधी का नाही सांगितलंस? ते यासाठी की तुला असं नको वाटायला की मी तुझी अट पूर्ण नाही करू शकत. समजलं मला, तू खरं बोलत आहेस, पण आता मी असं अजिबात नाही करणार. मोहिनीचा नकार ऐकून मंगल दुखी तर झाला, मात्र तिचं म्हणणं त्याच्या लक्षात आलं होतं. तो विचार करता करता गुपचूप तिथून निघून गेला. आणि काही दिवसांनंतर बैलगाडीतून जाणाऱ्या मोहिनीने मंगलला त्याच्या घोड्याला प्रेमाने खायला घालत असताना पाहिलं. सूर्य अगदी डोक्यावर आलाय रमण, आधी थोडासा खाऊन विश्राम करा मग काम करा. अरे तू, मी इथून जात असताना तुला पाहिलं, तुझ्यात तर खूप बदल झाला आहे. हा, तू त्या दिवशी जे म्हटलंस ते माझ्या लक्षात आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुला माझ्याशी आत्ता विवाह करायला आवडेल? मंगल आता बदलला होता म्हणून मोहिनीने त्याच्याशी लग्न केलं आणि तिने स्वतःच्या बुद्धिमत्तेने उडंका आणि मंगल यांच्या पैशांची खूप चांगली काळजी घेतली. अम्मा हे बघ, तिथे मंगलला मोहिनी मिळाली आणि मला लाइक्स. इफ यू लाइक दिस व्हिडिओ, सबस्क्राइब टू आवर चॅनल मूर्ती मीडिया.